नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण डाळ आणि भातापासून एक नवीन असा पदार्थ बनवणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग आपण डाळ आणि भातापासून जे आपण रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे आपण प्रथम साहित्य पाहूया. तर इथे आपण एक वाटी शिजवलेला मऊ भात घेतलेला आहे, अर्धी वाटी शिजवलेली तूरडाळ घेतलेली आहे, एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धी वाटी बेसन पीठ, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पूड, 1.5 चमचा चाट मसाला पावडर, 1/2 चमचा अद्रक पेस्ट, 1/2 चमचा लाल तिखट पावडर, चवीपुरते मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल. तर एका बाउलमध्ये आपण शिजवलेला एक वाटी भात घेऊया, त्यानंतर अर्धी वाटी शिजवलेली तुरीची डाळ, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धी वाटी बेसन पीठ. तर इथे आपण जे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तर आपण 1/2 वाटी बेसन पीठ आणि 1/2 वाटी रवा देखील यामध्ये ऍड करू शकता. त्यानंतर 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा चाट मसाला पावडर. तर चाट मसाला पावडरमुळे याला एक छान असा फ्लेवर येतो. 1/2 चमचा अद्रक पेस्ट आणि 1/2 चमचा लाल तिखट पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. तर हे सर्व पदार्थ आपण एकजीव करून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिश्रण तुमचं थोडंसं घट्टसर झालेलं असेल तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करू शकता. तर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तर बॅटर अगदी बरोबर झालेलं आहे. तर हाताला थोडंसं तेल लावून आपण याचे आपण अशा पद्धतीने टिक्की बनवून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण या मिश्रणाचे सर्व टिक्की बनवून घेणार आहोत. तर हे सर्व आपण ताटामध्ये टिक्की बनवून घेतलेलं आहे. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी आपण थोडंसं तेल यामध्ये टाकायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिश्रणाचे टिक्की बनवून घेतलेले आहेत ते यामध्ये ठेवून देऊया. तर तेल यासाठी अगदी कमीच वापरायचं आहे. तर 2 मिनिटासाठी आपण मंद गॅसवर असेच ठेवून द्यायचं आहे. तर 2 मिनिटे आता झालेली आहेत. तर याला आपण आता पलटून घेऊया. तर आता खालच्या बाजूने छान क्रिस्पी झालेला आहे. तर पलटून आपण दुसऱ्या बाजूने देखील असेच 2 मिनिटासाठी छान क्रिस्पी होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर हे पहा, 2 मिनिटानंतर खालची बाजू देखील छान क्रिस्पी झालेली आहे. तर हे आता टिक्की छान तयार झालेली आहे. तर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेणार आहोत. तर सर्व टिक्की आता आपले तयार आहेत. तर एका सर्विंग डिशमध्ये आपण हे सर्व टिक्की काढून घेऊया. तर शिजवलेला भात आणि डाळीपासून आपण जे ही टिक्की बनवलेली आहे, तर ही टिक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर ही लहान मुलांना अशी रेसिपी
ते जर डाळ आणि भात खात नसतील तर त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।